खोडगी स्टेशन येथे देवी होळकर यांच्या जयंतीचा खर्च टाळून अन्नदान करत ग्रामपंचायतीस थर्मल टेस्टिंग आणि पल्स मशीन देण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं जयंती उत्सवाचा खर्च गावातील गरजू नागरिकांना धान्य वाटपाच्या माध्यमातून करण्यात आला यंदा अहिल्यादेवी जयंती उत्सव कार्यक्रमासाठी जमा करण्यात आलेला निधी गावातील गोरगरीब गरजू लोकांना अन्नधान्य देऊन साजरा करण्यात आला त्याचबरोबर गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी या उद्देशानं ग्रामपंचायतीस मंडळाच्या वतीनं थर्मल टेम्परेचर मशीन आणि पल्स चेकिंग मशीन भेट म्हणून देण्यात आलं या माध्यमातून गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी होत असल्याचं सचिन पडळकर यांनी सांगितलं या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच दीपाली गायकवाड उपसरपंच सुभाष लोखंडे ग्रामपंचायतीचे सदस्य सुभाष पाटोळे तलाठी लोखंडे मोहन कचरे अतुल दोडतले सहदेव सलगर राजेश पांढरे काशीनाथ बंडगर श्रीकांत बंडगर विक्रम बंडगर महेश भिसे बप्पा भोसले अनिल कोकरे राजू चोरमुले सोनू ढोणे नितीन पाटोळे जितू पाटोळे सिद्धू पाटोळे प्रशांत ढेरे पिंटू बंडगर प्रकाश कचरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते टाळेबंदीच्या काळात जयंती उत्सवावरील खर्च टाळून गरजू नागरिकांना धान्य आणि नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी साहित्य दिल्यामुळं या मंडळाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे